आता बातम्या विस्ताराने. भद्रावती तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीने यंदा चांगलाच हवालदिल झालाय. शेतातील पीक गुरांना चारणे, ट्रॅक्टरने वखरणे आदी कामे करू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा पुरवठा झाल्याने पेरणीच्या काळात शेतकरी संकटात सापडले. आता करपा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आणि माशी यांच्यामुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. तर काही ठिकाणी 4-2 शेंगा झाडाला असलेल्या सोयाबीनचे पीक परवडत नाही म्हणून भद्रावती तालुक्यातील खुंटवडा येथील विनोद चिकाटे या शेतकऱ्याने जवळपास 15 एकराच्या प्लॉटमध्ये गावातील 100 ते 150 गुरे सोडून पीक गुराच्या हवाली केले. त्यांचे 4.5 लाखाचे नुकसान झाल्याचे समजतंय. मुदुले येथील जागोजी पाटील हनवते यांचे शेत चिकाटे यांनी ठेक्याने केले होते. झाडाला शेंगाच नाही म्हणून पूर्ण पीक गुरांना खाऊ घातले. तसेच दिनांक 9 सप्टेंबर रोजी बुधवारी तालुक्यातील धानोली येथील एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात चक्क ट्रॅक्टर चालवून पूर्ण पीक नष्ट केलंय. आज मी माझ्या शेतामध्ये 4 बॅगा सोयाबीन पेरलेला आहे, तरी त्या सोयाबीनला अजूनपर्यंत एकही शेंग नाही आहे. आता अशी वीड आलेली आहे की त्या उभ्या सोयाबीनमध्ये मला रोटावेटर फिरवायची वेळ आलेली आहे, तरी या मालाची जिम्मेदारी ही पूर्णपणे गेलेली आहे. तरी केंद्र शासनाने, राज्य शासनाने, तसेच शेतकरी विभागाने याची दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना काही ना काहीतरी नुकसान भरपाई म्हणून आम्हाला मोबदला मिळावा हीच माझी अपेक्षा. श्याम चटपल्लीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.